पाहत आहात S7 न्यूज, आपलं घरचं हक्काचं चॅनल. आपण पाहताय आपले शहर व आपल्या तालुक्यातील ताज्या घडामोडी. नमस्कार, श्री साई केबल टीव्ही नेटवर्कच्या S7 न्यूज मध्ये मी हनुमंत भोसले. आज शुक्रवार, पाहुयात आज दिवसभराच्या घडामोडी. प्रथम मुख्य हेडलाईन्स. धारूर इथं छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. 51 रक्तदात्यांनी केलं रक्तदान. सारूळ पाटीजवळ अपघातात बीड येथील शेख इरफान शेख बसीर यांचं निधन. मुक्ताबाई रोहिदास बनसोडे यांचा बस प्रवासात मृत्यू. वरपगावच्या रामकृष्ण महाराज स्मृती सप्ताहाची सांगता, हजारोंच्या समुदायाची उपस्थिती. केज येथील जुना दवाखाना परिसरात जलवाहिनी फुटल्यानं सर्वत्र पाणीच पाणी, नगरपंचायतचं मात्र दुर्लक्ष कायम. केज शहरात शिवजन्मोत्सवाची जोरदार तयारी. छत्रपती शिवाजी चौकात उभारली भव्य किल्ल्याची प्रतिकृती. आणि मतदान संपलं, आता कार्यकर्ते मांडू लागलेत विजयाची गणित. रामकृष्ण नारायण तू का मने क्षण खाता जेविता नाही सोडणार. अखंडता एक वाक्य सांगेन, भक्तीच्या क्षेत्रामध्ये अखंडता हा प्राण आहे. मध्ये तोडून बघा बरं, करंट येईल का पुढे? तसं भगवंताच्या चिंतनाची अखंडता लागते, तेव्हा करंट येतो. तसा करंट येत नाही. एखाद्या वेळेला असं घडतं, पावसाळ्याच्या तोंडावर एखादा पाहुणा घरात येतो, बैठकीत बसलेला असतो, बैठकीतला बल्ब लागतो, विसतो लागतो विसतो. तो आलेला पाहुणा घर मालकाला विचारतो का असं का होतंय लागतंय विसतोय. घर मालक म्हणतो खांबावरच कनेक्शन लूज पास आहे. हवा आधी की चिटकते, हवा थांबली की तुटते, त्याला म्हणतात लूज पास. तसं आमचं एक कनेक्शन लूज पास आहे. एकादशी आली की चिटकते, द्वादशीला आहे बंद केला, त्याच्यापेक्षा बरं आहे येईल देवाच्या मनात कधी तर दया होईल अखंड. नानोबा म्हणतात मी खंडित करणार नाही. वरी रजार मी सारी रगे बाई, कामारे 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 होऊन या गोपाळाची घर घेन गे बाई. केवढा मोठा धर्म आहे हा. पहिलं लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच्या घरात प्रवेश करणे इतकं सोपे का? अंमला केला जरी धावे मन. आणि मनामध्ये एवढंच आलं की आपल्या पाच पतीचे भाऊ आहे, एवढंच मनात आलं होतं. 10 हात वर चाललेलं जांभूळ पटकन खाली पडलं, केवढं फक्त तेवढा मनामध्ये भाव आला, त्याचा परिणाम असं जर आहे तर या गोपाळाच्या घरा रेगेने गे बाई. हे धर्मात बसत नाही, नीतीत बसत नाही, व्यवहारात बसत नाही, कायद्यात बसत नाही. काय चाललंय तुमचं घोषणा ही? तुम्हाला कोणी विचारणार आहे का नाही? माणसाला कल्याण रस्ता बघून गिअर बदलावा लागतो, तसं गड्या बघून देखील चाली बदलावी लागतात. या तुमच्या म्हणण्यातून मधली चाल झाली का शेवटची चाल झाली, पण कोणती ते झाली आहे असं मला समजलंय. तुम्हारे मन की बात मैने पहचानी. केज तालुक्यामध्ये काही आध्यात्मिक अशी पीठ आहेत ज्या ठिकाणी की लोकांची श्रद्धा मोठी आहे, त्यापैकी वरपगावचं साधू शिवरामपुरीजी मठ संस्थान एक आहे. या ठिकाणी मठाधिपती नागेशपुरी महाराज, त्यानंतरच्या काळामध्ये रामकृष्ण महाराज,
यांचा वारसा लाभलेलं हे पीठ आहे. या ठिकाणी वरपगावातील पंचक्रोशीतील केज तालुका आणि बीड जिल्ह्यातील मोठं श्रद्धास्थान असलेले लोक या ठिकाणी अतिशय भाव आणि भक्तीने या ठिकाणी येतात. दरवर्षी या ठिकाणी सप्ताह होतो, यावर्षीचाही सप्ताह आज सुरू आहे. आज समारोप होतो या सप्त्याचा. आपण बघताय की प्रचंड मोठी गर्दी या सप्त्यासाठी आलेली आहे. आजचं काल्याचं कीर्तन हरिभक्त परायण संदीपन महाराज यांचं होत आहे. हा कार्यक्रम आता संपण्याच्या बेतात आहे. थोड्याच वेळात हे काल्याचं कीर्तन संपणार आहे. एकूणच आपण पाहताय की वरपगाव नगरीमध्ये या ठिकाणी साधू शिवरामपुरीजी मठ संस्थानाचा हा परिसर, पवित्र परिसर हा भाविक भक्तांनी गजबजून गेलेला आहे. दरवर्षी या ठिकाणी हे लोक अतिशय भक्तीनं या ठिकाणी येतात आणि मोठी गर्दी करतात. माझ्या मागे आपण पाहताय की हे नागेश्वरी महाराजांचं मंदिर आहे. त्याच्या अलीकडच्या बाजूला हे मठाधिपती रामकृष्ण महाराज यांचं मंदिर आहे. या दोन्ही मंदिरांसाठी एक मोठे लोक भाविक भक्त या ठिकाणी येतात आणि त्यांचा वारसा पुढे आता हरिभक्त परायण मठाधिपती भगवान महाराज शास्त्री हे आता यानंतर या मठाचा वारसा पुढे चालू ठेवतायत. एकूणच दरवर्षी या ठिकाणी लोक ज्यांची खरी श्रद्धा आहे, आपण पाहताय की अध्यात्मामध्ये दोन प्रकारच्या श्रद्धा आहेत. एक काही ठिकाणी अंधश्रद्धेवर आधारित सुद्धा काही गोष्टी चालतात, मात्र एक मेव असं हे संस्थान आहे ज्या ठिकाणी अंधश्रद्धेचा आपल्याला कुठेही गंध असलेला दिसत नाही. म्हणूनच कदाचित या ठिकाणी फार भपकेबाजी नाहीये, पण लोक मात्र दरवर्षी मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपल्याला आलेले दिसतात. असा परिसर आज भक्तांनी फुलून गेलेला आहे. दरवर्षी आपण पलीकडल्या बाजूला बघाल तर दुकानांची वगैरे गर्दी आता होऊ लागलेली आहे. नव्यानं आता ही एक यात्रेचं स्वरूप या सप्ताहाला येऊ लागलेलं आहे. एकूणच आपण पाहताय की या ठिकाणी राजकारणासह बाकीही लोक, आध्यात्मिक क्षेत्रातले लोक विशेषतः मोठ्या संख्येनं आपल्याला या ठिकाणी आलेले दिसत आहेत. आज काल्याचं कीर्तन सुरू आहे. काही वेळात या काल्याच्या कीर्तनाचा समारोप होणार आहे. संदीपन महाराजांचं हे कीर्तन सुरू आहे. दरवर्षी असे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार या ठिकाणी हजेरी लावत असतात. अशा प्रकारे दिवसेंदिवस या संस्थानांची जी श्रद्धा आहे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. कारण 350 वर्षाचा इतिहास असलेलं हे संस्थान केवळ समाजाच्या एक समाज प्रबोधनाचा व्यासपीठ म्हणून हे वापरलं जाते आणि आज पुढेही हीच प्रथा आता सुरू आपल्याला असल्याची दिसते. आता पाहूया सविस्तर बातम्या. आजची पहिली बातमी आहे, येत्या शिवजन्मोत्सवानिमित्त धारूर इथं पेठ विभाग जयंती उत्सव समितीच्या वतीनं शुक्रवारी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात तब्बल 51 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. या शिबिराचं उद्घाटन धारूरचे नगराध्यक्ष डॉक्टर स्वरूपसिंह हजारी यांनी केलं. यावेळी नगरसेवक अर्जुनराव गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, रोटरी क्लब ऑफ धारूरचे अध्यक्ष डॉक्टर तुकाराम मुंडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख विनायक ढगे, राजमुद्रा ग्रुपचे सुरेश शेळके, डॉक्टर बी आर सोळंके, नामदेव सिंगारे, सुरेशराव फावडे व बालाजी चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. बातमी पाहूयात अपघाताची. अंबाजोगाई बीड महामार्गावर सारूळ पाटीजवळ मोटारसायकल व मारुती कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बीड येथील बालेपीर भागातील मोटारसायकल स्वार शेख इरफान शेख बसीर हे जागीच ठार झाले. शेख इरफान केजहून बीडकडे जात असताना मांजर सुंब्याकडून येणारी मारुती कार MH12HZ68 हिची समोरासमोर जोराची धडक झाल्यानं हा अपघात झाला. दुपारनंतर 4 सुमारास ही घटना घडली. दुसऱ्या एका अन्य घटनेत माजलगाव तालुक्यातील पिंपळगावच्या रहिवासी मुक्ता रोहिदास बनसोडे यांचा चालत्या बसगाडीत मृत्यू झाला. मुक्ता बनसोडे या कळंब इथं एका खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जात होत्या, मात्र बस केजजवळ येताच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या या मृत्यूमुळे प्रवाशातून हळहळ व्यक्त होत होती. पाहूयात बातमी आध्यात्मिक विश्वाची. केज तालुक्यातील नागरिकांचं श्रद्धास्थान असलेल्या वरपगाव येथील साधू शिवरामपुरी मठसंस्थानात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी स्वर्गीय रामकृष्ण महाराज स्मृती सप्ताह पार पडला. सतत 7 या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांनी हजेरी लावली होती. शुक्रवारी या सप्ताहाचा समारोप हरिभक्त परायण संदीपन महाराज हसेगावकर यांच्या भव्य अशा काल्याच्या कीर्तनानं संपन्न झाला. यावेळी पंचक्रोशीतील हजारो भक्तगण उपस्थित होते. या संस्थांचे मठाधिपती महंत भगवान महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वरपगाव आणि पंचक्रोशीतील भक्तांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलं. पाहूयात या कार्यक्रमातील काही दृश्य. केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौका नजीकच्या जुना दवाखाना परिसरात गेली 15 दिवसापासून मुख्य जलवाहिनी फुटल्यानं सर्वत्र पाणीच पाणी झालंय.
विशेष म्हणजे शुक्रवारी या परिसरात बाजार भरल्यानं रहदारीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. भाजी विक्रेते व इतर छोट्या व्यापाऱ्यांनाही गैरसोय निर्माण झाली. मात्र नगरपंचायतचं या महत्वपूर्ण घटनेकडे कसलंच लक्ष नाही. पाण्याची नासाडी बरोबरच या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास या घटनेमुळे सोसावा लागत आहे. येत्या 19 फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवजन्मोत्सवाची केज शहरात जोरदार तयारी सुरू आहे. शहराच्या मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकात येथील शिवप्रेमी मंडळाच्या वतीनं भव्य अशी किल्ल्याची प्रतिकृती उभा करण्यात आली आहे. हा देखावा नागरिकांचं लक्ष वेधून घेतोय. पाहुयात कसा आहे हा देखावा. निवडणूक चर्चेची. नुकतंच जिल्हा परिषद व पंचायत समिती गणाच्या सदस्य पदासाठी गुरुवारी मतदान पार पडलं. या मतदानाची मतमोजणी 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे. मात्र या दरम्यानच्या काळात कार्यकर्त्याबरोबरच रिकाम टेकड्या नागरिकात आता कोण उमेदवार विजयी होणार याबाबतची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे. आमचाच उमेदवार कसा विजयी होणार याची सूत्र मांडताना कार्यकर्ते दिसत आहेत. पुढील 8 दिवस ही चर्चा सुरू राहणार आहे. आणि या बातमीबरोबरच आमचं आजचं हे बातमीपत्र संपलं. आपले शहर व परिसरातील ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा S7 News. आता दररोज न चुकता रात्री 9 वाजता आणि याचं बातमीचं पुनर्प्रसारण पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 व 10 वाजता आणि पुन्हा दुपारी 2 वाजता. आपलं घरचं हक्काचं चॅनल S7 News मध्ये आपण पाहत राहा S7 News. तोपर्यंत नमस्कार.